आज आपण इथे भूमिसेन आदिवासिकता परिषदेच्या ऑफिसवर आहोत. जे भूमिसेन आदिवासिकता परिषदेचे कर्ते होते, ज्यांनी आज पूर्ण भूमिसेन आदिवासिकता परिषद महाराष्ट्रभर तसंच भारतभर पसरवली आणि आज त्यांच्याचमुळे ठाणे जिल्ह्यामध्ये आमचं आदिवासींचं अस्तित्व आहे. तर त्यांच्याकडून आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत की आदिवासीमध्ये संस्कृतीचं काय महत्त्व आहे, येणाऱ्या तरुण पिढीला त्या त्या गोष्टीचं किती महत्त्व आहे. तर काका तुम्ही सांगा की संस्कृती आणि ह्याचा काय कसा काय संबंध आहे आणि येणाऱ्या तरुण पिढीला त्याचा काय परिणाम होणार आहे जर संस्कृती नष्ट झाली तर. काय पहिली गोष्ट म्हणजे आदिवासी जे फार काही शिकलेले नाही अशा समाजाने आपल्या बापदाद्यांनी ही संस्कृती टिकवली आणि आजची अशी परिस्थिती आहे का शिकलेल्या लोकांनी ती घालवली. शिकलेल्या लोकांना संस्कृती काय माहीत नाही. म्हणजे आदिवासीचं नाव जगात पण आहे का ग्रेट संस्कृती आहे का ज्या संस्कृतीने उद्याला जग पण चांगल्या मार्गाने जाऊ शकेल अशा पद्धतीचा आदिवासीची संस्कृती आहे. तर आदिवासीमध्ये भीक मागत नाही, आदिवासीमध्ये नवरा बायकोचं पटलं नाही तर काडीमोड करण्याची गावात न्याय मिळण्याची व्यवस्था होती. तिसरं गोष्ट आहे का एखाद्या बाईनी आम्हाला नवऱ्याशी नांदायचं नाही तर काडीमोड होऊन ती मोकळी होऊ शकत होती. आज इतर लोकांना त्यांना बाप नसतो म्हणजे अशी वाईट प्रथा आज इतर समाजामध्ये आहे तर त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. पण आदिवासी अंधविश्वासी, आदिवासी निसर्ग पूजक आहेत, आदिवासी मूर्तीची पूजा केव्हाच करत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आज आम्हाला उपयोगी आहेत. आज जर आम्ही आदिवासी जर परंपरा रीतिरिवाज जर टिकवले नाही तर उद्याला आपल्यासुद्धा हुंड्याला जशा बळी पडतात मरावत लागतं त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. पण आदिवासी स्त्री एखादी जर नवरा वाईफ म्हणला तरी पोरांना घेऊन ती जगत असते, मेहनत करून जगवत असते. हा आदिवासी संस्कृतीतला एक मोठा वैशिष्ट्याचा फरक आहे आणि म्हणून आपण असं म्हणतो की आदिवासी संस्कृतीमध्ये जे गुण आहेत म्हणजे निसर्गाचा पूजा करतो, निसर्गसुद्धा आपण ओढवडून कधी जगत नाही का आपल्याला पाहिजे तेवढेच घेतो, निसर्ग वाचवतो. तशी भोगवादी संस्कृती ही ओरबडून जगणारी आहे आणि आज आम्ही धरती ही आमची आई आहे की धरती कधी विकली जात नाही हे आदिवासी संस्कृती वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून बिरसा वगैरे जे म्हणत होते धरती आबा, धरती कधी आमची आई आहे ती आम्ही विकू शकत नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये कांबड्यामध्ये पण सांगतो धरतरी माता आमची आई आहे त्याला पाय कसा लावू. म्हणजे आमच्यामध्ये पण ते गुण आलेले आहेत आणि हे अशा पद्धतीने बघणारा जो आदिवासी संस्कृतीला वैशिष्ट्य आहे. आणि आज ओळख पटवायची झाली तर आम्ही देवाची पूजा करतो, निसर्गाची पूजा करतो, वाघ्याची पूजा करतो. म्हणजे आमची परंपरा आमची लग्नाची पद्धत वेगळी आहे, आमच्यामध्ये हुंडा पद्धती नाही. आणि हे लग्न आम्ही आदिवासींना आदिवासी लडकून घेतो. आज आमचा बामण कधी आणत नाही पण आता आम्ही आणायला लागलो ना. म्हणजे शिकलेल्या लोकांनीच हा कालरेचा रोग घेऊन आलेला आहे. म्हणजे ज्याला तुम्ही सुशिक्षित सांगता ज्याच्यावर तुमचा आधार आहे तेच बिघडले आणि ते नुसते स्वतः बिघडले नाही तर बाकीच्यांना बिघडवायला पण त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि आता इथे जात पडताळणीमध्ये मला बघतं का तुझा एखादा नाच दाखव तर या शिकलेल्या माणसाला नाच कामडी नाच काय नाचून दाखव तर त्याला नाचता हो येत नाही आणि त्याला गाणं पण येत नाही आणि मग त्याला जात पडताळणी बंद ठरतो. तर अशा ज्या गोष्टी होतात ह्या समाजाला म्हणून आम्ही आता या आमची संस्कृती टिकली पाहिजे आणि म्हणून आदिवासी आश्रमशाळांना वगैरे आम्ही ह्या पद्धतीचं मांडणी केलेली आहे का तुम्ही बकऱ्या देव कुत्र्या देव हे काय देऊ नका का आम्हाला सन्मान मिळेल असेल या व्हायला पाहिजे की आमच्या संस्कृतीची जपणूक झाली पाहिजे. आमच्या अनेक पोरं आता जात पाठी बाण ठरतात आणि आमच्या बाण ठरलेल्या बिगर दिवशी घुसतात. आज 57% बोगस आज सरकारी आकडा आहे पण माझ्या माहितीप्रमाणे 60% जास्त बोगस लोक आहेत आणि फक्त ज्यांच्यासाठी लोक आहे ते 40% ते शिपाई बिपाई असे वरच्या जागा तर नाहीच. तर ही सगळी परिस्थिती आहे आणि ह्यासाठी आम्ही मोर्चा काढला होता. या मोर्च्यासाठी धुळ्यापासून सगळे आलो होतो, आम्ही सुद्धा होतो. पण आम्ही मोर्चात कोण होतो, आम्ही नोकऱ्यांना मागणारे लोक होतो. नोकरीवाले ते आम्हाला सांगायचे तो आम्हाला नोकऱ्या मिळायला पाहिजे असं झालं तसं झालं काय चाललंय हे म्हणजे कबरेवर हात देऊन बघतो अरे तुमच्याचसाठी चाललोय. पण त्याच्यातला ठाणे जिल्ह्यात का जवळपासचा माणूस नाशिकपासून कोणी नाही, धुळ्यातले लोक होते
का त्यांची वय झालेली आहेत, म्हातारे होते, ज्यांना खरोखर नोकरी नाही, पण आमच्या पोरा दादांना नोकरी मिळाली पाहिजे म्हणून मोर्चा काढला. आणि त्यावेळेला सगळे 11 या महाराष्ट्रातले सगळे खासदार आणि आमदार आम्ही जमा केले होते. पण नाही, एक वर्तमानपत्रात पण नाही आले. मी सांगतोय यांचा काय भरोसा नाही, आपलं दोघांचं स्टेटमेंट देऊन टाकू. ते महाराष्ट्राला आम्ही टाइम्सला दिलं तेवढं झालं. आणि आमदार खासदार वगैरे गडबड केली, तुला तिकडचा तिकीट बंद, याला ते तिकीट बंद. ते असले जे लोक आहेत म्हणजे स्वतःसाठी स्वतःच्या पुरती म्हणजे समाजाकडे न बघणार आहेत, तर या हे काय कमी होणार नाही. म्हणून चळवळ झाली पाहिजे आणि समाजाला बेनिफिट मिळायला पाहिजे. आम्ही जे जगतो हे समानतेवर आधारित, म्हणजे समानता आज समाजवाद लादा आहे, कोणी पण समाजवाद आणलेला नाही. तर समाजवाद आणायचं असेल तर आपल्याला आणावं लागेल, पण शिकलेले जे बिघडलेले पोरं आहेत ते दुरुस्त झाली पाहिजेत. एवढंच एक माझं याच्यामध्ये म्हणणं आहे.